या घडीची मोठी अपडेट. एकनाथ शिंदे आता अमित शहांच्या घरी दाखल झाले आहेत. दीड तासांपासून तिकडे अजित पवार आणि फडणवीसांची वेगळी बैठक सुरू असतानाच एकनाथ शिंदे आता अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये फडणवीस आणि अजित पवार देखील शहांच्या घरी दाखल होतील अशी माहिती आहे. त्यामुळे आज आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण हे ठरू शकतं आणि त्या अनुषंगाने आता बैठकांना घडामोडींना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे पोहोचले आहेत अमित शहांच्या घरी, तर तिकडे अजितदादा आणि फडणवीस हे या बैठकीआधी संवाद साधतायत, भेट घेत आहेत, चर्चा करतायत. तर आणखी एक महत्त्वाची बैठक होती, ती म्हणजे अर्थातच जे पी नड्डा आणि अमित शहा यांची, ती देखील बैठक झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ठरण्याआधी या बैठकांचं सत्र दिल्लीमध्ये बघायला मिळते. राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आहेत, जे अमित शहा यांच्या निवासस्थान परिसरातनं आहेत. गणेश, एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच फडणवीस आणि अजित पवारांची. किती वेळ साधारण लागू शकतो या दोघांना पोहोचायला आणि नेमकी बैठक महायुतीची किती वाजता सुरू होऊ शकते, काय अपडेट्स आहेत गणेश? अश्विन जी, मला माहिती मिळाली आहे 10:15 वेळ दोन्ही नेत्यांना किंवा तिघांना दिली गेली होती. एकनाथ शिंदे हे विमानतळाहून थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचते म्हणून लवकर पोहोचले आहेत, पण 10:15 अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे इथं पोहोचतील आणि नंतर त्या बैठकीला सुरुवात होईल. बैठकीमध्ये महाराष्ट्राचे तिन्ही नेते जे पी नड्डा, अमित शहा असणार आहेत आणि अशीही चर्चा आहे की जे महाराष्ट्राचे प्रभारी होते अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव ते येऊ शकतात, पण त्याबद्दलचा दुजोरा अद्याप कोणी दिलेला नाही आहे आणि कोणत्याही क्षणी इथं ही ह्या बैठकीला सुरुवात होईल. हालचालींचा वेग इथं वाढलेला आहे लोकांमध्ये. म्हणजे आता आपण पाहतोय माझ्या पाठी हे अमित शहा यांचं निवासस्थान आहे, तिथं आता थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे गेले. एकनाथ शिंदे सोबत उदय सामंत आणि शंभुराज देसाई मुंबईहून आले होते, ते आत गेलेत का याबद्दल काही स्पष्टता नाही. मात्र इथं या निवासस्थानामध्ये आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. 10:15 वेळ मला सांगितलं आहे की 10:15 ही बैठक सुरू होईल आणि 10:10 जवळपास 1 ते 2 तास ही बैठक चालू शकते, कारण त्यामध्ये फक्त मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद नव्हे तर इतरही गोष्टी आहे ज्याचा निर्णय आज करायचा आहे. कॅबिनेटचे नावं, ज्या मंत्र्यांची नावं किंवा ज्या नेत्यांची नावं मंत्रिमंडळासाठी तिन्ही नेत्यांनी आणली असेल, भाजपचं तर त्यांच्याकडे असेलच, पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जी नावं आपल्या सोबत आणली असतील त्या नावावरती भाजप पक्षश्रेष्ठी राजी होते का, त्यांना त्याच्यावर काही म्हणणं असेल आणि त्याला कोणाला ॲडिशन किंवा कोणाला मायनस करायचं असेल तर त्याबद्दलही चर्चा आज होईल. कारण जे नवीन कॅबिनेट असेल त्या कॅबिनेट एक कम्प्लीट कॅबिनेट असणार आहे, त्यामध्ये सगळं जातीय समीकरण पाहतील, विभागीय समीकरण पाहिले जातील, कारण फक्त निवडणूक जिंकलं त्यानंतर अनेक निवडणुका महानगरपालिकांच्या आहेत, त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश कसं मिळेल ह्या संदर्भातला विचार करूनच हे मंत्रिमंडळ असणार आहे. म्हणून रिजनल रेप्रेझेंटेशन, कास्ट कम्युनिटी रेप्रेझेंटेशन हे याला प्राधान्य दिलं जाईल आणि यामुळं ही यादी, त्या यादींवर चर्चा देखील आज होईल असं कळतंय. आणि त्यानंतर इथला निर्णय हा तिन्ही नेते राज्यात येऊन आपल्या आपल्या पक्षाच्या आमदारांना, नेत्यांना कळवतील आणि त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब इथून झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याची घोषणा होणार आहे. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.